नमस्कार मी गायत्री आपलं कॅमेरावर आहे ओमकार शेलार मागील काही दिवसांमध्ये महिला अत्याचारांच्या घटनांमुळे संपूर्ण देशात तसंच राज्यात संतापाचं वातावरण निर्माण झालं होतं त्यामुळे या घटनांना आळा घालण्यासाठी आणि झालेल्या घटनांचा न्याय निवाडा लवकरात लवकर व्हावा यासाठी महाराष्ट्र सरकार दोन कायदे करत आहे मात्र दुसरीकडे मागील नऊ महिन्यांपासून राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद रिक्त आहे चार फेब्रुवारी दोन हजार वीस ला तत्कालीन अध्यक्ष विजया रहाटकर यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता त्यानंतर आस्ता गायत हे पद रिक्तच आहे आजच्या व्हिडिओत आपण याच विषयावर चर्चा करणार आहोत सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की राज्य महिला आयोग नेमका काय महाराष्ट्र राज्य महिला आयोग हे एक वैधानिक मंडळ आहे या आयोगाची स्थापना एकोणीसशे त्र्याण्णव साली झाली या आयोगाच्या मदतीनं राज्यातील अत्याचारग्रस्त तक्रारदार स्त्रीला न्याय मिळण्यास मदत होते महिला आयोग अध्यक्ष पदाला तर राज्य पदाचा दर्जा असून त्याला अर्ध न्यायिक अधिकार देखील असतात अध्यक्ष पदासाठी तीन वर्ष किंवा शासनाचे पुढील आदेश येईपर्यंतचा कार्यकाळ असतो अध्यक्ष पदासह एकूण सहा सदस्य एक सचिव कार्यरत असतात राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाच्या अंतर्गत आयोग, बाल आयोग आनी विकास महामंडळ या तीन महिलांसाठी असलेल्या स्वतंत्र आस्थापना कार्यरत असतात मात्र मुख्यमंत्र्यांच्या अंतिम मंजुरीनंतरच नंतरच अध्यक्षपदासाठी योग्य उमेदवाराची नियुक्ती केली जाऊ शकते सद्या अनु, सद्या अनु सदस्य आस्था सचिव लुथरा यांच्या देखरेखीत आयोगाचं कामकाज सुरू आहे मात्र लॉकडाऊनच्या काळात महिला अत्याचाराचं प्रमाण वाढलं असतानाही सरकारने हे पद रिक्तच ठेवलं असं आपल्यास निदर्शनास येईल यामध्ये सर्वात जास्त तक्रारी या कौटुंबिक हिंसाचाराच्या आहेत याच काळात राज्यात फेब्रुवारी महिन्यात सात महिलांना राज्यात जिवंत जाळल्याच्या घटना घडल्या ज्यात चौघींचा मृत्यू झाला राज्यभरात कोविड सेंटरमध्ये देखील महिलांसोबत झाले काही क्वारंटाईन सेंटर मध्ये पण गेली कित्येक महिने क्वारंटाईन सेंटरमधील महिला सुरक्षेच्या ची मागणी करण्यात येत होती त्याकडं मात्र महाविकास आघाडी सरकारनं दुर्लक्ष केलं यावेळी ही राज्य महिला आयोगानं याबाबत राज्य सरकारला जा का विचारला नाही किंवा एसओपी जाहीर करावी यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा का केला नाही असा प्रश्न इथे उपस्थित होतो महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या कायम आवाज उठवणाऱ्या व त्यावर परखड भाष्य करणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी वारंवार राज्यातली विदारक परिस्थिती मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिली जुलै महिन्यात मशिदींवरील भोंग्यांविरोधात आवाज उठवणाऱ्या तरुणी करिश्मा भोसले सोबत मशीद परिसरातील व्यक्तींनी विरोध करत वाद घातला यानंतर तिला धमक्या देखील देण्यात त्यावेळी देखील ही तरुणी एकटीच लढत होती याची याची साधी या साधी दखल ही राज्य महिला घेतली नाही यासारखी अनेक प्रकरण आपल्याला सांगता येतील लॉकडाऊन काळात अत्याचारांच्या तक्रारी करण्यासाठी महिला आयोग कार्यालयात जरी फारशी गर्दी होत नसली तरी ईमेल फोन कॉल आणि पत्रव्यवहार याद्वारे मोठ्या प्रमाणात तक्रारी येत लॉकडाऊन काळात अधिक तक्रारी केवळ स्वरूपात जमा झाल्याचं वृत्त आहे खर तर माजी अध्यक्षांच्या राजीनाम्यानंतर उच्च न्यायालयाने पुढच्या पंधरा दिवसातच या पदावर नियुक्ती करण्याचे आदेश दिले होते मात्र अध्यक्ष पदाबाबत अद्याप निर्णय न होण्यामागे महाविकास आघाडी सरकारमधील तीन पक्षातील विसंवाद किंवा कुठल्या पक्षाच्या अध्यक्ष होणार हे ठरत नसल्याने याबाबत निर्णय प्रलंबित असल्याची चर्चा देखील आहे मात्र वाढत्या महिला अत्याचारांच्या घटनांविरोधात राज्यातच नव्हे तर देशभरातून रोष व्यक्त होत असताना राज्यातील महिला अध्यक्षपदी नियुक्तीसाठी सरकारला योग्य व्यक्ती सापडत नाही का असा सवाल वारंवार विरोधी वार पक्षांकडून विचारला जात आहे तर या मुद्द्यावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि एम टी व्हीच्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं यूट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडींसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम टी व्ही डॉट कॉम या आमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या धन्यवाद